दिव्यांग कल्याण विभागाच्या दिव्यांगाच्या दारी हे अभियान राज्यस्तरावर राबविण्यात येणार असून या विभागाची सुरुवात अमरावती जिल्ह्यातून होत आहे। या अनुषंगाने सोमवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी नेमाणी इन हॉल डेफ्रिन हॉस्पिटल जवळ अमरावती या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याचा जिल्ह्यातील दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे। दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांचे दारी हे कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात 21 तारखेला राबवण्यात येत आहे। याच्यासाठी प्रशासनामार्फत एक दिव्यांग कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्याच्यात सर्व विभागांचा समावेश आहे। प्रत्येक विभागांची जी स्कीम आहे किंवा लाभ आहे दिव्यांगांसाठी त्याची माहिती त्या दिवशी दिली जाणार आहे आणि त्याचे लाभासाठी नोंदणीसुद्धा करण्यात येत आहे। आता हे खूप शासनाचा चांगला कार्यक्रम असल्यामुळे मला आवाहन करायचं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सगळे नागरिकांना की त्यांना त्यांचे आजूबाजू किंवा त्यांचे ओळखीचे जे काही दिव्यांग बांधव आहेत त्यांना ह्या संदर्भात माहिती देण्यात यावी आणि मोठे प्रमाणात या कॅम्पमध्ये दिव्यांग बांधव आले पाहिजे। त्यांची सोयीसाठी प्रशासनामार्फत बरेच सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे। ST बसची सुद्धा उपलब्ध आहे आणि सिटी बसची सुद्धा उपलब्ध आहे। या निमित्ताने या व्हिडिओच्या निमित्ताने मला आवाहन करायचं आहे प्रत्येक दिव्यांग बांधवाला की या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि त्यांचे जे विषय आहे प्रश्न आहे ते कार्यक्रमामार्फत सॉल्व करण्याचा प्रशासन पूर्ण प्रयत्न करणार आहे। धन्यवाद।